हॅलो, हाय, नमस्ते. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे थंडीत खाल्ले जाणारे लाडू. तर चला ते लाडू कसे बनवायचे पटकन आपण बघूया. इथे आपल्याला लागणार आहेत 20 रुपयाचे मखाने, त्याचबरोबर 1/2 किलो इथे मी तीळ घेतलेली आहे, 50 ग्रॅम चारोळी आणि 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम इथे डिंक घेतलेला आहे, त्याचबरोबर 100 ग्रॅम मनुका घेतलेले आहेत. सर्व मी इथे पॅकिंगचे घेतलेले आहेत, म्हणजे अगदी मस्त असतात, निवडायची गरज पडत नाही. शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे 200 ग्रॅम. खारीक आपल्याला यामध्ये वापरायची आहे, तर मी इथे खारीकची पावडर घेतलेली आहे 200 आणि 200, म्हणजे टोटल 400 ग्रॅम. त्याचबरोबर मी इथे गावरानी तुपाचा 1 किलोचा डबा घेतलेला आहे. हे तूप आपल्याला लागणार आहे, थोडं आपण कमी जरी वापरलं तरी चालेल. इथे मी 1/2 किलो कोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, 1 किलो गूळ, खसखस घेतलेली आहे, 50 ग्रॅम घेतलेली आहे हिला, त्याचबरोबर 50 ग्रॅम इथे मी पिस्ता घेतलेला आहे, काजू आहे इथे 100 ग्रॅम, अक्रोड आहे फोडून घेतलेले ते पण आहेत 100 ग्रॅम. तर ह्या सर्व वस्तू वापरून चला आता मस्तपैकी लाडू बनवायला घेऊया. इथे आपल्याला सर्व ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत या भाजून घ्यायच्या आहेत. खूप डार्क आपल्याला यांना करायचे नाही आहेत, गरम करून घ्यायचे आहेत प्रॉपरली, म्हणजे लाडू जे आहेत हे जास्त दिवस टिकतात आणि खराब होत नाहीत. कढईमध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे, तुपामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक घालायचा आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर हा छान फुलतो, नंतरच आपल्याला याला काढायचं आहे बाहेर. हे बघा, तुपामध्ये तडल्यानंतर डिंक अशा प्रकारे छान असा व्हाईट होतो, याला आपल्याला छान असा करून घ्यायचा आहे. इथे डिंक छान असा तुपात झालेला आहे, आपण याला काढून घेऊ. डिंक तुपामध्ये झालाय हे कसं ओळखायचं? एकतर याचा कलर छान असा पांढरा शुभ्र होतो आणि हे बघा लगेच हा तुटतो, असा आपल्याला डिंक हा तेलामध्ये तयार करून घ्यायचा आहे. इथे सर्व गोष्टी छान अशा मी बारीक करून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला डिंकसुद्धा छान असा बारीक करून घ्यायचा आहे. आता जो आपण 1 किलो गूळ घेतलेला होता त्याला मी छान असं फोडून घेतलेला आहे. ज्या तुपामध्ये आपण डिंक फोडलेला होता किंवा तळलेला होता त्याच कढाईमध्ये आपल्याला आता हा जो गूळ आहे हा छान असा टाकून घ्यायचा आहे. आता यातच आपल्याला तूप घालायचं आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा वापरू शकतो, पण साखरेपेक्षा गूळ टाकलेला हा चांगला, म्हणून शक्यतोवर गुळाचा वापर करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पायल रेसिपीजला सबस्क्राईब करून घ्या. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त तूप आणि गूळ हे छान असे मिक्स झाले पाहिजे. आणि बघा कुठे कुठे गूळ हा दिसतो आहे आपल्याला, हा असा दिसायला नको, छान असा पातळ व्हायला पाहिजे. थोडंसं आपण याला अजून करून घेऊया. बघा इथे गूळ जो आहे हा छान असा वितळलेला आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे, गॅस बंद करूया. आता आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. इथे खोबरं आहे खाली, डिंकसुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया. हे बघा डिंक छान असा बारीक करून घेतलेला आहे. तर आता थंडीचे दिवस चालू आहेत, थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू बनवून खाल्ले पाहिजे, म्हणजे शरीरासाठी अगदी छान असतात. आणि हो, जे डिलिव्हरी झालेल्या लेडीज असतात त्यांच्यासाठी तर हे भरपूर उपयुक्त आहेत, त्यांनी तर हे आवर्जून खाल्लेच पाहिजे. तर हे आपण अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेऊ. आणि हो, तुम्हाला जर का अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूच्या रेसिपीज बघायच्या असतील तर मी आय बटनवरती देईल, तिथे जाऊन तुम्ही बघा आणि बनवासुद्धा. आता इथे हे सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता जे गूळ आणि तुपाचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ओतायचं आहे.
आधी हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे गरम आहे। आता हे छान असं मी चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। हे थोडंसं गरमच आहे, गरम असतानाच आपल्याला याचे लाडू जे आहेत हे बांधून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर लाडू बांधायला जमत नाही, तर आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि छान याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। अगदी सहजपणे याचे लाडू जे आहेत हे बांधले जातात। बघा, मी तुम्हाला दाखवते, हे बघा, असेच आपल्याला सर्व लाडू जे आहेत हे तयार करून घ्यायचे आहेत। तुपाचं प्रमाण जर का कमी झालं तर लाडू बांधायला थोडा प्रॉब्लेम होतो। इथे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे, त्यामुळे लाडू अगदी मस्त बांधला जातो आहे, तुम्ही बघू शकता। तर असेच आता आपण हे जे सर्व लाडू आहेत हे आपण तयार करून घेऊ। बघा, ज्या साईजमध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत तसे आपण बनवू शकतो। तर बघा, इथे आपले मस्त असे थंडीत खाल्ले जाणारे ड्रायफ्रूट्सचे लाडू खाण्यासाठी रेडी आहेत, अगदी मस्त झालेले आहेत। तुम्ही सुद्धा तयार करून बघा। एक लाडू खायला घेतला की त्याच्यासोबत दोन लाडू एक्स्ट्रा जातील, माझी गॅरंटी। काय मग, कसे वाटले लाडू? छान झालेत ना? मग नक्की ट्राय करून बघा, आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये कळवा। चला भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। टेक केअर, बाय बाय।